आजी मला कच्ची खिरी खायला तर आवडतेच, पण याच्यासोबत याचं काहीतरी दुसरं करणे मग करता. बरं, मग तुला आता मी कैरीची चटपटीत चटणी बनवून दाखवते, कशी तू खाशील, अशी चमच्याने खाशील. चालेल. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. आजी मला चटणी बनवून देते. आजी तू चटणी बनव, माझा क्लास चालेल. ठीक आहे. आता नातीला तर चटणी, कैरीची चटणी खायची आहे, तर ते सगळी तयारी करण्यासाठी मी बाबांना बोलवते. अहो, ऐकलं का? येत आहे का? उन्हाचे दिवस आहेत, कैरीचे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आम्हाला फार आवडतात. बायकोचा हात आता दुखत असल्यामुळे मी कैरी साफ करून चिरून देत आहे. चटणीसाठी कैरीची साल काढतो आहे. साल काढली म्हणजे चटणी हिरवीगार होत नाही आहे आणि चव पण चांगली येते. कैरी आता छान सोलून झालेली आहे. आता त्याच्या मोठ्याला फोडी बनवायची आहे. आता फोडी मी बनवत आहे. कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत. कांदा साफ करून कांदे कापून घ्यायचा आहे. कांद्याच्या पण मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बाईसाहेब चटणीची कैरी कापून झालेली आहे, कांदा कापून झालेला आहे, संपूर्ण तयारी झाली. बघा, काही कमी जास्त आहे. खूप छान केलंय. आता तुम्हाला आवडीची चटणी करून देते, तुम्हाला आवडती असं चटणी करणार आहे. तर बाबांनी छान तयारी करून दिले, चांगलं चिरून दिलेलं आहे. तर आता कैरीची चटणी आपण करतोय. आता आपण घालतो ह्याच्यामध्ये कांदा. ह्या चटणीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करत नाही आपण. एक लसणाची पाकळी आहे, तुम्हाला आवडली घाला, नाही आवडली तर नाही घालो, पण थोडीशी चवीसाठी एक लसणाची पाकळी. आता ही बारीक कापून दिलेली कैरी आपण घालतो आहे. मीठ, हे लाल तिखट आहे, घरी केलेलं आहे. हे रंगाचं तिखट आहे आणि छान आंबट गोड तिखट आणि उन्हाळ्याचं असंच खायला छान वाटतं. आता ह्याच्यात थोडे शेंगदाणे घालणार आहे आपण. आणि शेंगदाणे घातल्यामुळं चटणी छान अशी एकसारखी होते. आता हे तुम्हाला किती गोड किती आंबट ठेवायचे ही तुमच्या ह्याच्यावर आहे. तर मी ह्याला एवढा गोळ टाकणार आहे, 3-4 चमचे हा गोळ आहे. तुम्हाला गोड लागले तर तुम्ही गुळ जास्त घाला, किंवा जास्त तिखट लागले तर थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवा, बाकी चटणी छान होत आहे. आता ह्याला आपण मिक्सरमधनं फिरून घेऊ. बघा किती छान झाली आहे चटणी, एकसारखी झाली आहे. कलर तर किती छान आलेला आहे याचा. कैरी आंबटपणा, तिखट, असा खमंग असा सुवास दरवळतो आहे. असं वाटतं आत्ता खाऊन घ्यावं. हे कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही, भाकरी पोळी कशाला लावलं तरी ह्याला भाजीची काही गरज नाही आहे, किंवा नुसती खाऊ शकता. आपण काढून घेऊ. कलर पण छान आला आहे आणि हे उन्हाळ्यामध्ये असं खायला छान वाटतं. चला, इथनं चटणी आपली बारीक करून झालेली आहे. त्याच्यावर आपण फोडणी घालूया. फोडणीसाठी तर तेल गरम केलं आहे. आधी टाकणार आहे मोहरी, जिरे टाकणार आहे, थोडासा हिंग टाकतो आहे. ही फोडणी आपली छान अशी तडतडली आहे. आता आपण गॅस बंद केला आहे, त्याच्यात टाकणार आहे आपण कढी पत्ता. आता ही खमंग फोडणी बसली आहे, तर आपण या चटणीवर टाकणार आहे. किती खमंग वास दरवळतो आहे त्या फोडणीचा, त्याच्यात आंबट गोडपणा आहे सगळं आहे त्याच्यामध्ये. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे. आपण ज्यात पाणी टाकलेलं नाही आहे तर हे फ्रीजमध्ये 4-5 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवससुद्धा राहू शकतं. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे घेऊन खाऊ शकता. पोळी, भाकरी किंवा साधा पांढरा भात घेतला तरी त्याच्यावर पण ही चटणी छान लागते, कारण याला भाजीची काही गरज नाही, आंबट गोड सगळं ज्यात चव आहे. आंबट गोड तिखट किती छान झाली आहे चटणी. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन झटपट पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.